चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे अभिनंदन. माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांची प्रतिक्रिया. नवनिर्वाचित खासदार प्रियंका जारकीहोळी यांचे केले अभिनंदन. चिक्कोडी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुमारी प्रियंका जारकीहोळी या प्रचंड मताधिकेने निवडून आणण्यामध्ये चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेस सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासणारे सरकार असल्याने जनतेने प्रियंका जारकीहोळी यांना प्रचंड मताधिकाने आशीर्वाद केलेला असून चिक्कोडी लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिक्रिया माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी माध्यमांशी बोलताना केले. आदरणीय आमचे नेते, राज्याचे नेते सतीशना जारकीहोळी यांचे सुपुत्री कुमारी प्रियंका जारकीहोळी यांनी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून 1,10,000 अधिक लीड मतविद्या घेऊन या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून आज विजय झालेले आहेत. तर या विजयाचे शिल्पकार असलेले मतदार चिक्कोडी असो, अथणी असो, रायबाग असो, हुक्केरी असो किंवा या भागातले यमकनमर्डी असो आणि सतीश अण्णांचे सर्व प्रेमी असो, ह्यांना मी तुमच्यामार्फत सगळ्यांना अभिनंदन करतो. आणि येतेल्या या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून कुमारी प्रियंका जारकीहोळी यांना लोकसभेत पाठवून जे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाला विकास करायचा आहे ते प्रामाणिकपणे सतीशन्ना आणि प्रियंका जारकीहोळी हे काम करतील असं मी ग्वाही देतो. आणि निप्पाणी भागातून आम्हीसुद्धा प्रामाणिकपणे सगळी नेते या ठिकाणी काम करून निप्पाणी भागातून सुमारे 31,000 चलीट निप्पाणी भागातून दिलेले तर सर्व मतदारसंघांना मी परत एकदा अभिनंदन करून माझं परत एकदा प्रियंका जारकीहोळी आणि सतीश अण्णांना अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील म्हणाले, प्रियंका जारकीहोळी यांच्या विजयामध्ये निप्पाणी मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असून हा निकाल हुकुमशाही विरोधात सर्वसामान्य जनतेचा असून हा लोकशाहीचा विजय असल्याचे सांगितले. धन्यशाही विजयावर त्याच्याविरुद्ध सर्वसामान्यांच्या पारण्यामध्ये मिळालेला निकाल आहे. प्रियंका जारकीहोळी या 1,10,000 मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामध्ये निप्पाणी मतदारसंघाचा वाटा मोठा आहे. निप्पाणी मतदारसंघातून जवळपास 31,000 लीड प्रियंका जारकीहोळी यांना मिळालेलं आहे. त्यामुळे आमचे नेते वीरकुमार पाटील साहेब, चिंगळे सर, त्याचबरोबर आदरणीय काकासाहेब पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली निप्पाणी मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी जीवाचे रान करून प्रचार केला, त्यामुळे यश प्राप्त झालेले आहे. मी पालकमंत्री सतीशना जारकीहोळी तसेच नवनिर्वाचित खासदार प्रियंका जारकीहोळी यांचे अभिनंदन करतो. या प्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निकाल संदर्भात आपले मत व्यक्त करून नवनिर्वाचित खासदार प्रियंका जारकीहोळी यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरोखरच कालपर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंत जो काही एक्झिट पोल सगळ्या जगाला आणि भारत देशाला खुळ्यात करत होता तो एक्झिट पोल चिक्कोडी लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेनं म्हणजे जातीवाद जो पसरलेला होता की जातीवाद जे काय वळण लागलेलं होतं ते नष्ट करून या चिक्कोडी लोकसभेच्या सर्व जनतेनं एक प्रामाणिकपणानं कर्नाटक राज्यामध्ये एक तरुण लहान वयामध्ये ज्या प्रियंका जारकीहोळी यांनी लहान वयामध्ये प्रथमच खासदार झाल्या आणि या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचं एक उज्ज्वल भविष्य ठरलं एवढंच मी सांगेन की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये खरोखरच भारत देशामध्ये काँग्रेसच राज्य येईल असं मी जाहीर करतो. काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, सतीशना जारकीहोळींचा विजय असो, प्रियंका दीदींचा विजय असो.